हात कणंगले लोकसभेसाठी रघुनाथदादा पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. रघुनाथदादांच्या उमेदवारीला इतर पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. शिराळा येथील रघुनाथदादा पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये हे जाहीर करण्यात आलंय. शेतीला उपेक्षित ठेवून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, परंतु शेतीला उपेक्षित ठेवणारे हे सर्व आमदार आणि खासदार एकाच माळ्याचे मणी आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाहीत तर हत्या आहेत, अशी कडाडून टीका रघुनाथदादा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रघुनाथ पाटील यांच्याकडून करण्यात आली. शेती आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मी स्वतः निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी जाहीर केले. शिराळे येथील नागमणी या शासकीय निवासस्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रघुनाथदादा पाटील यांच्याकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावेळी सांगली जिल्हा रघुनाथदादा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हनुमंतराव पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आता मी तुम्हाला पत्रकारांना विशेषतः विचारतो की ही दोन भूमिका आम्ही मांडल्या की एक तर बाबा खोलेकरण करा, अंतराचे अट काढा. पण हे आंदोलन करणारे कोण म्हणतात का नाही म्हणत तुम्ही? मग त्याला परवडत नाही म्हणे, सरकारने मदत केली पाहिजे असं का म्हणत नाही? गुजरातला द्यायला परवडत, तुम्हाला का परवडत नाही असं कोण म्हणते? म्हणजे सगळे आमच्या शेतकऱ्यांचं नाव दोन राजकारण करणारे सुद्धा याचं राजकारण करायला लागले. प्रश्न सुटायसाठी काहीच नाही याच्यातला, लक्षात ठेवा. प्रश्न सुटला पाहिजे का नाही? प्रश्न कसा सुटणार आहे? काँग्रेसला निवडून दिला सुटतंय. आज या लोकांनी जर का या पद्धतीनं विचारणा सगळीकडनं झाली की गुजरातमध्ये देतायत, तर मग तुम्ही का देत नाही? परवडत नाही तर तुम्ही एकाचे पाच पाच दहा दहा कारखाने कसे काय काढले असं विचारते का तो? सगळे सांगल्यात त्याच्यात. हे जे काही आजची सिच्युएशन जी आहे ना, ही मुख्यमंत्री 122 आमदारांचे मुख्यमंत्री आहेत. त्यावेळेच मंत्रिपदाच बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली. आई 10 मिनिटात फोन करतो मी, 10 मिनिटात करतो. हा बरं का? तर त्या बहुमत सिद्ध करताना शिवसेना विरोधी पक्षात होती. निवडणूक झाल्या पहिल्यांदा काय असतं तर ज्येष्ठ सदस्याच्या अध्यक्षतेखाली तुम्ही काय करता?